तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मक्याच्या भातोड्या, मक्याची पापडी, पापड, सालपापडची रेसिपी, कुरडईची रेसिपी, चकलीची रेसिपी या सर्वांसाठी मक्याचा चीक कसा काढायचा असतो ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 1 किलो मका घेतली की 1/2 किलो तांदूळ घ्यायचा, हे परफेक्ट माप आहे. तर पहिल्यांदा मका स्वच्छ क्लीन करून घ्या आणि स्वच्छ 4-5 पाण्याने आपण याला धुवून घेणार आहोत. ही मका आपण 6 दिवस भिजत ठेवणार आहोत आणि 7व्या दिवशीच आपण ह्याचा चीक काढणार आहोत. आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपण हिला असंच झाकून ठेवणार आहोत. आणि ही मका आपण रोज 2 वेळा धुवून स्वच्छ, नंतर नवीन पाणी ओतून आपण मका अशीच भिजत ठेवणार आहोत. अशा पद्धतीने दिवसातून 2 वेळा तुम्ही मका स्वच्छ धुवून नवीन पाणी ओतून ठेवलं की काय होतं की मका आपण 6 दिवस भिजत ठेवतो तर त्याचा एक उग्र वास येतो. सो तो वास नको असेल तर दिवसातून 2 वेळा नक्की मका स्वच्छ धुवून नवीन पाणी ओतून भिजत ठेवा. असं आपण 6 दिवस करणार आहोत. आणि 6 दिवस झाल्यानंतर बघा, ही मका अशी दिसणार आहे. मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. तर ही चांगली भिजलेली आहे, टमटमीत मक्याचे दाणे फुललेले आहेत. आता आपण स्वच्छ अजून एकदा 2-3 पाण्याने वॉश करून घेऊ. तर बघा, ही मका मी रोज 2 वेळा धुवत होते त्यामुळे याचं पाणी एवढं काही घाण झालेलं नाही. सो आत्ता मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि आपण एक मिक्सीचं भांडं घ्यायचं. तर हे तांदूळ मी 4 दिवस भिजत ठेवलेले होते. तर तुम्ही इथं राशनचे तांदूळ वापरले तरीही चालतील. तर तांदूळ पण आपण रोज 2 वेळा स्वच्छ धुवून नवीन पाणी ओतून असं 4 दिवस भिजत ठेवलेले होते. थोडी मका घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून 1/2 ग्लास वगैरे पाणी टाकायचं. आणि जे जाडं भरडं आपण याला करून घ्यायचं, याची पेस्ट वगैरे काही करायची नाही. तर मी याला जाडं भरडं असं बारीक करून घेतलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. याच्या अगोदर तुम्ही असे पापड कधीही खाल्ले पण नसतील आणि बनवले पण नसतील. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी अशी ह्या पापडची टेस्ट आहे. आणि आपण मकापासून बनवते तर हे हेल्दी तर खूपच आहेत फ्रेंड्स. अशी सर्व मका मी बारीक करून घेणार आहे, म्हणजे जाडं भरडं हेचं मिश्रण करून घेणार आहे. आणि तांदूळ पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची फाईन पेस्ट करून ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. म्हणजे मक्याचं जाडं भरडं मिश्रण आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ पण पेस्ट करून टाकायचे आहे. तर इथं आपण काय करायचं, एक कॉटनचं किंवा मलमलचं क्लोथ घ्यायचं नाईसवालं. आणि त्याच्यावरती असं आपण जसं गव्हाचा चीक काढतो त्याच पद्धतीने ही प्रोसेस आहे. वरून थोडं थोडं पाणी टाकत आपण ह्याच्यातला चोथा पूर्णपणे निघेपर्यंत वरून पाणी टाकत राहायचं आहे. जोपर्यंत ह्याचा व्हाईट कलरचा चीक निघतोय तोपर्यंत पाणी ओतत राहायचं. ज्यावेळेस आपल्याला समजेल की चोथा फक्त दिसायला लागला त्यावेळेस असं मुठीने पिळून त्याचा चोथा अलगदपणे सेपरेट करून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यातील जो काही चीक असेल तो निघून जाईल आणि फक्त चोथाच बाकी शिल्लक राहील. तर तुम्ही अजून एकदा ह्याला ब्लेंड करू शकताय. पाणी टाकून अजून एकदा ब्लेंड करून घेतलं तरी ह्याच्यामध्ये जो चीक असेल तो इझिली निघेल. जर तुम्हाला अजून एकदा ह्याला ब्लेंड करायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यापासून सांडगे बनवू शकता. तर सिम्पली तुम्ही हा चोथा चांगला शिजवून जिरं आणि चिली फ्लेक्स वगैरे टाकून तुम्हाला अजून काय हवं असेल मसाले ते सगळं टाकून चांगलं शिजवून घेतलं आणि नंतर त्याचे सांडगे बनवले तरीही अगदी टेस्टी लागतात आणि सगळे लोक आवडीने खातील. तुम्ही तसंही करू शकता. तो मी सर्व चोथा असा पिळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे. आणि गाळून घेतलं की ह्याच्यापासून निघालेला चीक आपण असा झाकून ठेवायचा आहे. थोडं जास्तीचं पाणी ह्याच्यात असावं नेहमी, म्हणजे चीक खाली तळाला साचून राहील. ॲक्च्युली हे फुल नाईट मी असंच ठेवलेलं आणि आता बघा सकाळ झालेली आहे आणि आपण हे काढून बघूया. तर सकाळ झाल्यानंतर काय होतं की चीक खाली तळाला साचून राहतो आणि वरती फक्त चिकाचं पाणी असतं ते वरती येतं. तर आपण वरचं पाणी अलगद काढून घ्यायचं आहे. अगदी हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे. जर तुम्ही हे जास्त भांडं हलवलं तर काय होतं की चीक ह्याच्यात मिक्स होऊ शकतो. सो अलगदपणे आपण ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि तळाला राहिलेला जो चीक आहे त्यापासूनच आपण पापड बनवणार आहोत. अगदी टेस्टी, ट्रान्सपरंट, तुम्हाला हवे तसे हे पापड बनतात आणि तळल्यानंतर तर हे भरपूर फुलतात फ्रेंड्स. सो बघा, हा चीक अशा पद्धतीचा आहे. तर या मक्याच्या चिकापासून आपण भरपूर काही बनवू शकतो. मक्याच्या भातोड्या, मक्याचे साल पापड, पापडीची रेसिपी, कुरडईची रेसिपी, चकलीची रेसिपी. तर हे सर्व व्हिडिओज मी पहिले अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही प्लेलिस्टमध्ये नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.